हट जाओ हट जाओ हट जाओ भाई, ये क्या बात है। आजपर्यंत या बर्फीले बर्फी नाही उर्फी नाव आहे तिचं। अरे तू चुप रा, मनात बोललो का? हा उर्फी असं नाही, ते खुर्पी असं नाही, तर खुर्ची असं नाही, तेव्हा काय घेणं नाही त्या गोष्टीची। आजपर्यंत काय म्हणलं का मी ना तिले? तिनं रस्त्या बांधल्या, तिनं पन्न्या बांधल्या, तिनं उस्त्या बांधल्या, तिनं काय ते काचेचे तुकडे बांधले, कागदपत्र, लद्दी लोहा, लोखंड, टिन टप्पर, हे सगळं तिनं अंगाली बांधले। काय म्हणलं? काता बांधला। तू चुपराय म्हणलं ना तुले? तिनं काही बांधलं असं तिच्या अंगाला, कचरा काऊन असं बांधला? पण तिनं आज माझ्या लेकराच्या सायन्स प्रोजेक्ट काऊन बांधला तिनं अंगाले, इथून गायब करून घेऊन गेली ते। हा ते लेकर लढून राहिले तिथं, मला आज बोला लागून राहिला मजबूरन। इथे एक तर लेकरं सामान होत नाही, आणि हे असे सामान गायब करतात, ते पोट्ट उरावर चढू चढू लढून राहिलं। कोणाला जाऊन सांगू मी? हा ते बायको म्हणते का तुम्ही तिला गिफ्ट दिलं असं म्हणते। अरे कुठे करू, काय करू मी आता? नवीन कुठून जमा करू? तिथे एवढ्या महिने तिने बनवलं होतं मी ते। हा आणि एक तर गेली तर गेली घेऊन, एवढं वजन तिला लागून राहिलं, 10-10 लोक उठलून घेऊन चालले तिला धरून। काय मतलब आहे याच्यात? अरे हे घेऊन जाती, हे पाईप घेऊन जाती, हा इथे एवढे हे पेट डब्बे घेऊन जाती, हे डब्बी नेती बांध ती लटकवते इथं गळ्यात, काय झालं असतं? हा पण तिला माझ्या लेकराच्या सायन्स प्रोजेक्ट घेऊन जायची काय गरज होती? आता तिला तसाच घेऊन जा म्हणा, ते 10 लोक सगळ्यांनी शाळेत पोहोचवून द्या म्हणा। तर ते तर एअरपोर्ट वरून यायला टाइम लागेल ना? टाइम नाही लागत तर का लागन? 10-10 लोक एवढे चालले आराम 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 17 घंट्याने पोहोचतील ते तिथं। हा ए जाऊ, कुठे गेला तो? शाळेत नको जाऊ रे आज। बहीण।